रुची रसना जपते नवीन वाटा अनुपट स्वाद त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साद कशी खुटुनी चव सापडे ओठांवरती येते दाद जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद स्वप्नाली तुमच्या सर्वांचं आपल्या शो मध्ये स्वागत करते. ब्रेकफास्ट साठी काय बनवावं इन्स्टंट आपल्याला प्रश्न पडतोच ना. सगळे इन्ग्रेडियंट आपल्याला घरी मिळाले पाहिजे इझिली असं काहीतरी बनवायचं असतं. मग मुलं लहान मुलं काहीतरी मागत असतात की आता लगेच काहीतरी बनवून पाहिजे. मग काय बनवणार लगेच? तर मग मी आता घेऊन आले तुमच्यासाठी अशीच एक रेसिपी जी तुम्ही पटकनही बनवाल आणि त्याचे इन्ग्रेडियंट सगळे आपल्याला घरी मिळतील. तर चला आपण बघूया आजची रेसिपी आहे ओटमील पॅनकेक. त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. त्यासाठी लागणार आहे आपल्याला एक वाटी ओट्स, त्याच्यानंतर अर्धी वाटी दूध, दोन अंडी, थोडंसं मीठ स्वादानुसार जसं चवीपुरतं तुम्हाला लागेल तसं, त्याच्यानंतर बेकिंग सोडा आणि थोडंसं बटर. तुम्ही पाहिलंच असेल हे इन्ग्रेडियंट सगळे घरी इझिली अवेलेबल होतात. तर आपल्याला आधी ओट्स बारीक करून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये. आपल्याला पिठाप्रमाणे बारीक करून घ्यायचं आहे. आपले ओट्स आता बारीक झालेले आहेत, आपण त्याला एका बाउल मध्ये काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता ते एकदम बारीक झाले पिठाप्रमाणे. तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये ऍड करायचंय स्वादानुसार मीठ आणि थोडासा बेकिंग सोडा. त्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. ते मिक्स करून झाल्यावर आपण याला बाजूला ठेवून देऊया. आपण आणखी एका बाउल मध्ये अर्धी वाटी दूध घेऊया. याच्यामध्ये आपल्याला दोन अंडी फोडून घालायची आहेत. कधी कधी आपण हे करताना याच्यामध्ये अंड्याचा येल्लो बलक जो आपण म्हणतो येल्लो पार्ट तो अवॉइडही करू शकतो. आपण व्हाईट पार्टने सुद्धा नुसताच व्हाईट पार्ट घेऊन सुद्धा आपण हे बनवू शकतो. त्याला आपण व्यवस्थित मिक्स करूया. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये बटर घालूया. त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. म्हणजे या तिन्ही गोष्टी एकजीव झाल्या पाहिजेत. आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचंय. सगळे इन्ग्रेडियंट्स एकजीव झाले पाहिजेत. मी याला थोडंसं विस्क करते, म्हणजे विस्क यासाठी करते की जे आपण ओटमील पॅनकेक बनवणार आहोत तो थोडा फ्लफी दिसेल. जसं आपला केक थोडा फ्लफी असतो तसा हा जेव्हा तुम्ही याला पॅनवर बनवाल तेव्हा तो फ्लफी होईल. त्याच्यामध्ये थोडं एअर फॉर्मेशन होईल. त्याच्यासाठी आपण बेकिंग सोडा घातलाच आहे, पण यामुळे सुद्धा फ्लफीनेस येतो.
आता हे पूर्णपणे मिक्स झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये थोडा थोडा करून आपण जे मिक्सचर बनवलं होतं ओटमील ओट्सच्या फ्लावरचं आणि सॉल्ट आणि बेकिंग सोड्याचं ते आपण थोडं थोडं करून यात घालूया. आणि आपल्याला ह्याला मिक्स करायचं आहे. आता आपल्याला ह्याचं एक बॅटर बनवायचं आहे. गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत, त्या गुठळ्या आपल्याला फोडायच्या आहेत व्यवस्थित. ओटमील तुम्हाला माहितीच आहे खूप हेल्दी आहे, म्हणजे वजन वगैरे कमी करायचं असतं त्यासाठी आपण ओटमीलचं मोस्टली ओट्स वगैरे बनवून खातो. त्याच्यामध्ये फ्लेवर्स ही येतात वेगवेगळे, जे आता बाजारामध्ये बऱ्याच प्रकारचे ओट्स अवेलेबल आहेत. इन्स्टंट ही त्याच्यामध्ये येतात, म्हणजे तुम्हाला वेगळं असं त्याच्यामध्ये ऍड करायची गरज नाही पडत, सगळं ऑलरेडी त्याच्यामध्ये असं इन्स्टंट ओट्स म्हणून येतात. पण आपल्याला हा पॅनकेक बनवण्यासाठी रेग्युलर ओट्स ज्याच्यामध्ये कुठलाच फ्लेवर नसेल असं, किंवा चॉकलेट फ्लेवर किंवा स्ट्रॉबेरी फ्लेवर जर मुलांना आवडत असेल तर आपण तेही यूज करू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघत असाल ते आता व्यवस्थित मिक्स होत आहे, त्यातल्या गुठळ्या पण व्यवस्थित फुटतात आहे. हे करत असताना काय होतं, आपण बेकिंग सोडा टाकलेला आहे याच्यामध्ये, त्यात तोही फर्मेंटेशन करायला स्टार्ट करतो, म्हणजे एअर पकडायला स्टार्ट करतो आणि फ्लफी होयला त्याची मदत होते. तर आपलं बॅटर रेडी झालंय. आता आपण त्याला पॅनवर हे करूया. आधी पॅन गरम करून घेऊया आपण. पॅनकेकसाठी आपण डोसा तवा पण वापरू शकतो, आपला रेग्युलर तवा पण वापरू शकतो. मी तर डोसाचा तवा यूज केलाय. त्याच्यावर आपण थोडस ऑइल घालूया, म्हणजे की तो खाली चिकटणार नाही. ऑइल व्यवस्थित पसरवून घेऊया आपण. ही खूप हेल्दी रेसिपी आहे आणि मुलांना खूप आवडणारी सुद्धा आहे, म्हणजे पटकन बनते आणि आपण तुम्ही मुलांना डब्यामध्ये इन्स्टंटली बनवून देऊ शकता. मुलांनाही आवडेल ती. त्याच्यामध्ये आणखी काही फ्लेवर, म्हणजे मी खूप नॉर्मल एक बेसिक इन्ग्रेडियंट्सनी बनवले. तुम्हाला ह्याच्यामध्ये काही ऍड करायचं असेल, जसं की व्हेजिटेबल्स ऍड करायचे असतील, चॉप व्हेजिटेबल्स, नॉर्मली लहान मुलं ते असं आपण खायला दिलं तर खात नाहीत. मग आपण ही एक वेगळी पद्धत असते की जेणेकरून मुलं पण ते खातील आणि थोडंसं वेगळं काहीतरी त्यांना पण आवडेल असं. आपलं पॅन गरम झालंय, आपण त्यावर पसरवायची गरज नाही आहे, की ते फक्त तुम्ही पोर करून जेवढा होईल तेवढं त्याला पसरू द्यायचं. त्याला स्पूननी पुन्हा एकदा पसरवायची गरज नाही आहे. थोडा वेळ आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया, म्हणजे ते वरतून सुद्धा व्यवस्थित कुक होईल. ह्याला कुक व्हायला 2 ते 3 मिनिटं कुक होतात, त्याच्यामुळे पटकन होणारी रेसिपी आहे. घाई घाईत असल्यावर काहीतरी असं द्यावंच लागतं ना आपल्याला. लहान मुलांनी हट्ट केला म्हटलं की आपल्याला काहीतरी बनवून द्यावंच लागतं, त्यावेळेसाठी तर ही खूपच उत्तम रेसिपी आहे असं मी म्हणेन. त्याला छान गोल्डन ब्राऊन पण कलर आलाय आणि मस्त जे कॉम्बिनेशन खूप छान वाटत आहे. थोडा फ्लफीनेस सुद्धा आलेला आहे त्याला.
आपला पॅनकेक झालेला आहे. आता आपण त्याला सर्व करूया एका प्लेट मध्ये. तर फ्रेंड्स, आपली ओटमील पॅनकेक रेसिपी रेडी आहे. तुम्ही नक्की घरी करून तुम्हाला नक्की आवडेल, तुमच्या मुलांनाही आवडेल. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज तुम्ही ऍड करून ती आणखी स्वादिष्ट बनू शकता. तर नक्की घरी करून बघा. मस्त खा, स्वस्त राहा. जेव्हा आपण घरामध्ये एखादं ओट्सचं पाकिट आणतो तेव्हा थोडे दिवस आपण ते दुधामध्ये घालून खातो, मग आपण मसाला ओट्स तयार करतो आणि मग नंतर आपण थोडंसं बोर होऊन जातो. हे बोर्डम जेव्हा सेट व्हायला लागतं ना ओट्सच्या बाबतीमध्ये, तेव्हा तुम्हाला कदाचित माझ्या ह्या रेसिपीची आठवण येऊ शकते. कारण आज मी तुम्हाला शिकवणार आहे ओट्स उत्तप्पा. अगदी सोपं आहे. त्यासाठी साहित्य आहे ओट्स, कांदा, टमाटा चिरलेला, लसूण, चिरलेली मिरची, आलं थोडंसं किसून, कोथिंबीर, मीठ चवीपुरतं, गरम मसाला, थोडंसं ओरेगॅनो, थोडेसे जिरे. आता सुरू करायचंय. तर सगळ्यात आधी आपण ओट्स जे आहे ते थोडेसे भाजून घेणार आहोत. आपण ओट्स उत्तप्पा तयार करतोय. घरामध्ये आपल्याला उत्तप्पा इडली जर तयार करायचं असेल किंवा डोसा तयार करायचा असेल तर आपल्याला एक दिवस अगोदर डोसाचं पीठ आणावं लागतं. पण जेव्हा ओट्स घरामध्ये असतात तेव्हा ते काहीही करायची आवश्यकता नाही. कारण तुम्हाला हे थोडेसे रोस्ट करून त्याची पावडर तयार करायची आहे. आणि जशी आपली तांदळाची पिठी असते ही पावडर अगदी तशीच होते. ओट्स म्हणजे अगदी लो फॅट फूड आहे. लो म्हणजे अगदी नो म्हटलं तरी हरकत नाहीये. यामध्ये प्रोटीन्स भरपूर असतात आणि गोड ओट्स खाऊन खाऊन खरंच कंटाळा येतो. काही लोक त्यामध्ये ड्रायफ्रुट्स घालतात पण तिखट ओट्सच्या व्हरायटीज तशा आपल्याला कमी बघायला मिळतात. ही त्यातली एक आहे इथे. आणि हो, हे पटकन भाजले जातात त्यामुळे फार वेळ घालवायची पण गरज नाहीये. सकाळी आपल्याला खूप घाई असते सगळं काही करण्याची आणि त्याच्यामध्ये खरंच वेळ नसतो आपल्याकडे. आता हे ओट्स आपण या मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत. हे आता तुम्ही मिक्सरमध्ये घ्या आणि ते बारीक करा. यामध्ये तुम्हाला हवं असेल तर थोडस मीठ इथेच टाकू शकता ते मिक्स होत असताना. हे आपण आता एका बोलमध्ये काढूया. आणि रव्यापेक्षा पण जरा बारीक अशी ही पिठी तयार होते. ह्यामध्ये आता कांदा, कारण हा उत्तप्पा आहे त्यामुळे आपण आधी कांदा, थोडासा टमॅटो, थोडीशी हिरवी मिरची, कोथिंबीर. हे बॅटर आपण छान तयार करून घ्यायचं आहे. अद्रकची पेस्ट, आल्याची पेस्ट ही छान टेस्ट देते त्याला एक. आणि आता ह्यामध्ये आपण घालणार आहोत पाणी. पाणी जरा आरामातच घाला. एकदम जर पाणी घातलं तुम्ही तर कदाचित त्याची कन्सिस्टन्सी ही खूप जास्त
तळ होईल आणि मग आपल्याला आपला उत्तप्पा बनवता येणार नाही. सगळं छान एकजीव करून घ्यायचंय. वा, ज्यांना डोसे आवडतात, उत्तप्पे आवडतात, दे म्हणू लव इट. थोडं पाणी अजून घालूयात. आता आपण घालायचंय थोडंसं मीठ. हे जरा बेतानं घाला, कारण मगाशी आपण मीठ ऑलरेडी घातलं होतं. थोडेसे जिरे, अगदी थोडा ओरेगानो, कारण ओट्स आणि ओरेगानो हे कॉम्बिनेशन खरं तर कुठे होत नाही, पण मी ते ट्राय करून बघितलंय आणि इट रिअली टेस्ट व्हेरी नाईस. त्यामुळे ही माझी ॲडिशन आहे. तुम्हाला नाही आवडलं तर तुम्ही ते स्किप करू शकता. आणि अगदी थोडा मी गरम मसाला घालते, कारण त्यांनी त्या कारण ओट्सला तशी चव नसते, त्यामुळे थोडी चव त्या उत्तप्याला येऊ शकते. आणि एकीकडे आपण आता आपला तवा गरम करूयात. आपलं ओट्स उत्तप्याचं बॅटर तयार झालेलं आहे. ह्याच्यात आपण अजून थोडंसं किंचित पाणी घालूयात, म्हणजे ती कन्सिस्टन्सी अजून छान होईल. आणि आपण आता बनवायचा आहे हा उत्तप्पा पॅनवरती. मुलांना देखील ओट्सची टेस्ट फार आवडत नाही, जशी तुम्हाला आणि मला आवडत नाही. पण अगेन, उत्तप्पा म्हटल्यानंतर कोण खाणार. छान पसरून घ्यायचं आपण. आणि हा फिलिंग असतो हा उत्तप्पा. पुन्हा तुम्हाला अजून ह्याच्यामध्ये गाजर किंवा अजून काही टाकायचं असेल तर ते देखील तुम्ही टाकू शकता. माझी एक साऊथ इंडियन मैत्रीण होती आणि आम्ही असं जेवायला एकदा बसलो होतो, तर तिनं एक असा उत्तप्पा आणला ज्यामध्ये तिच्या आईनं सगळ्या प्रकारच्या भाज्या टाकल्या होत्या. तिला म्हटले की तिचं नाव प्रकृती. ते म्हटलं प्रकृती कसं काय गं, म्हणजे सगळ्या भाज्या त्याच्यामध्ये, असं थोडी असतो उत्तप्पा, म्हणजे आम्ही काय हॉटेलमध्ये असे उत्तप्पे खात नाही. ती म्हटली अगं ते नाव काय आहे उत्तप्पा, आम्ही त्याला उत्तप्पम असं म्हणतो. आणि खरं तर आधीच्या काळामध्ये त्याला उष्टप्पम म्हटलं जायचं, म्हणजे घरामध्ये जे काही उष्ट उरलेलं आहे, उष्ट केलेलं नाही, जे उरलेलं आहे ते तुम्ही त्या पिठीमध्ये टाकायचं आहे आणि बनवा उत्तप्पा. बघा नावं कशी इंटरेस्टिंग कुठून कुठून तयार होतात. आणि आज आपण ओट्सचा उत्तप्पा तयार करतोय. आतापर्यंत लक्षात आलंय ना आपण कसा केलेला आहे हा. आता आपण त्याला सेट व्हायला थोडा वेळ देऊयात. आणि आपला ओट्स उत्तप्पा पलटी झालेला आहे. पुदिन्याची चटणी, एखादी कोकोनटची चटणी, शेजवान सॉस किंवा आपला साधा केचप असेल, मस्त छान वाटतं ह्याच्यावर. आणि असा आपला ओट्स उत्तप्पा तयार झालेला आहे. वा, रेडी. ओट्सचं पाकिट किती पटकन संपते. इफ यू ट्राय अन ओट्स उत्तप्पा करून बघा आणि मला नक्की सांगा की तुम्हाला कसा वाटला. आताच्या घाई गडबडीच्या वेळात आपल्याला व्यायाम करायला मिळत नाही, वर्कआउट करायला मिळत नाही, तर आपण साधे आणि सोपे उपाय म्हणजे मॉर्निंग वॉक करू शकतो. 6 ते 7:30 ही चांगली वेळ आहे, सूर्यप्रकाश मिळतो, त्याच्यानंतर आपल्याला थंड हवा मिळते. आणि हे करून सुद्धा आपल्याला जर आणखीन वेळ असेल तर आपण दोरीच्या उड्या मारू शकतो 100-100, त्याच्यानं दंड बैठका काढू शकतो. आणि आपल्याला वाटेल तर जिममध्ये जाऊ शकतो. आणि हे जिममधून आल्यानंतर एक पौष्टिक पदार्थ आहे. आता माणसाने सगळं खाल्लं पाहिजे, गोड, तिखट, खारट, आंबट, सगळं आपल्या शरीराला उपयुक्त असतं. म्हणून आता आज मी तुम्हाला ओट्सचे पराठे बनवून दाखवणार आहे. एकदम मस्त डिश आहे. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे गव्हाचं पीठ, ओट्सची पावडर, उकडलेला बटाटा, ओवा, जिरे, हळद, मीठ, तिखट, तीळ, लसूण,
मिरची आणि थोडस अद्रक किसून कोथिंबीर हे सगळं इन्ग्रेडियंट आम्ही एकत्र करून हा बनवलेला गोळा आहे. तर ह्याचा आपण आता पराठे करायचे. तर आपण या गोळ्याचे पराठे लाटून घेऊया. त्याच्या आधी आपल्याला तवा गरम करून घ्यायचा आहे. आता तुम्ही म्हणाल की काय हे खाऊ नका ते खाऊ नका, पण आपल्या शरीराला बिल्डअप व्हायला एनर्जी मिळायला सगळं खाणं आवश्यक आहे. म्हणून आपण आता हा पराठा बनवत आहोत. मस्तपैकी हे पीठ बनवलेलं आहे नरम. त्याच्यामध्ये जरा थोडस तेल जास्त घालायचं भिजवताना, त्याच्यामुळे ते नरम राहतात. आणि जर का तुम्ही जिम मधून आलात आणि तुम्हाला जर का नुसते ओट्सचे पराठे खायचे असतील तर त्या ओट्स मध्ये कणिक मिसळली तर ते जास्त कडकतात म्हणजे त्याच वेळी खायला लागतात. पण हे आहे ते अर्धी वाटी फक्त ओट्सची पावडर घातली तर आपल्याला नरम पराठा खायला मिळेल, संध्याकाळपर्यंत पण खाता येईल. असा हा पौष्टिक पदार्थ हेल्दी आहे. तर आता मी हे तव्यावरती टाकून पराठा बनवते. दोन पराठे खाल्ले आणि त्याच्यानंतर आपण सीझनल फ्रुट्स खावी, एक ग्लासभर दूध घ्यावं, किंवा सकाळी आपण मँगो मिल्कशेक, आता सीझन आहे म्हणून चिकू मिल्कशेक पिऊ शकतो, त्याच्यानंतर आपण ड्रायफ्रूट मिल्कशेक पिऊ शकतो. असं आपण दोन पराठे खाल्ल्यानंतर काही ना काहीतरी लिक्विड प्यायला पाहिजे, किंवा लिंबू सरबत पण आपण पिऊ शकतो. आणि असं काही नाही की तेल तूप सगळं आपण प्रमाणात खाल्लं ना तर आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही. आणि मेन म्हणजे वॉकआउट करायला पाहिजे, मॉर्निंग वॉक करायला पाहिजे, दोरीच्या उड्या खेळायला पाहिजेत, त्याच्यामुळे व्यायाम होतो. आता दोन्ही बाजूनी पराठा शेकून घ्यायचा, तेल थोडस लावून घ्यायचा. आता कधी कधी काय होतं याच्यावरती आपण थोडेसे तील टाकले आणखी हेल्दी डिश होते. थोडेसे तील टाकायचे, जिरे टाकायचे थोडेसे, आणि थोडेस ओवा टाकायचा आणि त्याच्यानंतर वरनं लाटणं फिरवायचं, म्हणजे मग आणखीन सुंदर टेस्ट येते. आता हा पराठा झालेला आहे. आता आपण दुसरा पराठा करून घेऊया. हे दोन्ही बाजूनी चांगला पराठा परतून घेतला पाहिजे, म्हणजे मग तो कच्चा राहत नाही. असे आपण सर्व पराठे बनवून घ्यायचे. बरं का, हे पराठे सॉस बरोबर चालतील, पुदिना कैरी चटणी बरोबर चालतील, शेंगदाण्याच्या सुक्या चटणी बरोबर चालेल, कुठल्याही तिखट चटणी बरोबर पण छान लागेल, किंवा मेथांबा बरोबर चालेल, कारण का आता कैरीचे दिवस आहेत ना. असं तुम्ही वेगवेगळे पदार्थ करून खात जा, म्हणजे मग तुम्हाला हेल्थ पण चांगली राहील. ईट हेल्दी स्टे हेल्दी. आता याला तीळ लावलेत, ओवा लावलेला आहे, त्याच्यामुळे पोटात दुखणार नाही ओव्यामुळे. एकदम चांगला पदार्थ आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि हा पराठा प्लेटिंगसाठी इथे ठेवूया. असा हा पराठा तयार झालेला आहे. ईट हेल्दी स्टे हेल्दी. पानवट स्वाद.